भटक्या मुक्त जमाती संघटना महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी यांच्या वतीनं मी लक्ष्मण माने माझे शेजारी बसलेले आहेत ते पीडी साबळे साहेब ते महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडीचे सरचिटणीस आहेत इकडे माझ्याकडे उजवीकडे आहेत ते माझे सहकारी मच्छिंद्रनाथ जाधव आहेत ते महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहेत आम्ही आज सकाळपासून धरणं धरलेलं आहे आता माझ्या दारात धरणं धरावं लागलं त्याचं कारण असं की प्रशासन कुठेही बसायला परवानगी देत नाही अगदी बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या तिथंसुद्धा बसायला प्रशासन परवानगी देत नाही कारण आम्ही सगळे थोडेसे वयाने जास्त आहोत त्यामुळे आम्हाला बाहेर बसता येत नाही म्हणून मी हा निर्णय केला की आपल्याच दारात बसायला पाहिजे तर मी माझ्या दारात बसलेलो आहे तिथे मला उठण्याचा उठ म्हणण्याचा कोणी काही प्रश्न नाही मी यासाठी बसलेलो आहे की प्रधानमंत्री हे देशाचे प्रधानमंत्री आहेत ते स्वतःला प्रधान सेवक म्हणतात त्याच्यामुळे ते देशाचे सेवक आहेत देशाचे प्रधानमंत्री आहेत ते कुठल्या एका जातीचे धर्माचे पंथाचे नाहीत तेव्हा प्रधानमंत्र्यांनी कुठल्याही धर्माच्या कार्यक्रमामध्ये जाऊन सहभागी होणं हे औचित्याला धरून नाही आणि घटनेला धरूनही नाही आपला देश हा आज तरी सेक्युलर आहे आणि या देशामध्ये हिंदू मुस्लिम शीख ईसाई पारसी ख्रिश्चन बौद्ध हे सगळे जैन आणि लिंगायत हे सगळे लोक एका गुण्यागोविंदाने या देशामध्ये राहतात अशा वेळेला प्रधानमंत्र्यांनी एका धर्माच्या विशिष्ट कार्यक्रमाला भूमिपूजनाला जावं का तर मला असं वाटतं की हे औचित्याला घटनेला धरून नाही म्हणून मी त्यांचा निषेध करतो की नाही जातं कामाचं मग तिथं जायचं असेल तर मग मशिदीतच जावं लागेल तिथं जायचं असेल तर मग गुरुद्वारामध्ये जावं लागेल आमच्या विहारांमध्ये यावं लागेल तर हे प्रधानमंत्र्यांचं काम नाही देवळं बांधणं हे देशाचं सरकारचं कामच नाही ते ज्याच्या त्याच्या धर्माप्रमाणे जी ती माणसं देवळं बांधतील ना अयोध्येमध्ये मंदिर बांधायला माझा बिलकुल विरोध नाही आमच्या तिघांचाही त्याला विरोध नाही मंदिर सोन्याचं बांधा ना आम्ही तुम्हाला नको कुठं म्हणतो आहे पण ते लोकांच्या सरणावर बांधू नका ना यापूर्वी मुस्लिमांनी जी चूक केली आणि तिथलं विहार आणि हे सगळं सम्राट अशोकांच्या काळातलं हे सगळं तोडून टाकून तिथे मशीद बांधली होती आता मशीद तोडून टाकून तुम्ही मंदिर बांधायला निघालेत म्हणजे काय तर तिथं जे काही सापडतं आहे ती राष्ट्रीय संपत्ती आहे ती कोणा धर्माची संपत्ती नाही अशोक चक्र हे कोणाच्याही मालकीच्या बापाचं इस्टेट नाही ती देशाची संपत्ती आहे आता तिथं पुरातत्व विभागानं जाऊन त्याला बंदी आणून ते सगळं काम थांबवलं पाहिजे त्याच्याऐवजी पुरातत्व विभाग गप्प आहे ज्या सुप्रीम कोर्टाकडे आपण न्यायाची दाद मागतो त्या सुप्रीम कोर्टानं सांगितलं की आमच्याकडे काहीच पुरावा आलेला नाही तरीसुद्धा लोकभावना लक्षात घेऊन आम्ही राम मंदिर बांधायला पाठिंबा देतो आणि असं जजमेंट देणारा जो न्यायाधीश आहे तो निवृत्तीच्या नंतर राज्यसभेत BJP खासदार करते आता याचा अर्थ काय म्हणजे तुम्हाला हवा तसा निर्णय देण्यासाठी तुमची साठगाठ झाली होती असं त्याचा अर्थ होतो तर हा निर्णय आम्हाला मान्य नाही तुम्ही सर्व धर्माचा आदर करायला पाहिजे त्याच्याऐवजी छोटे धर्म आहे त्यांना जर तुडवायला लागलात तर त्याचे परिणाम गंभीर होतील आणि याच्यातनं काय साध्य होणार आहे याच्यातनं साध्य एवढंच होईल 1 कोटी मंदिरं आहेत देशामध्ये थोडी मंदिरं नाहीत 1 कोटी देशात मंदिरं आहेत आता प्रत्येक मंदिरामध्ये 5-10 ब्राह्मण जर लागले कामाला तर 22 कोटी लोकांची त्यांची व्यवस्था झालेलीच आहे ना आता राम मंदिरामध्ये तेवढं प्रचंड मोठं मंदिर आहे या प्रचंड मंदिरामध्ये जे काही 4-5-10 हजार लोक कामाला लागतील ते कुणाचे लागतील ते सगळं ब्राह्मण असणार आहेत म्हणजे एका वर्णाच्यासाठी तुम्ही सगळ्या देशाचा पैसा उधळतात की जेव्हा देशामध्ये हजारो माणसं मरत आहेत रोज हजारो माणसं इथं करोनानं मरत आहेत लॉकडाऊन करून टाकलीत माणसं तुम्ही कुणालाही बोलता येत नाही मीडियाकडे जाता येत नाही अशा काळाचा तुम्ही गैरफायदा घेऊन हे जे काय करताय याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो माझं म्हणणं तिथले महंत आहेत तिथले जे कोणी आहेत साधू संत त्यांना काय करायचं करू दे प्रश्न प्रधानमंत्र्यांनी तिथं जाण्याचा आहे प्रधानमंत्री जाऊन हे करू शकतात काय आणि ते जर तिथं जाऊन ते करत असतील तर त्या गोष्टीचा मी निषेध करतो ही गोष्ट घटनाबाह्य आहे घटनेला धरून बिलकुल नाही धरणे किती दिवस असणार आहे मी 3 दिवस बसणार आज त्यांचं यज्ञ आणि धार्मिक विधी सुरू झाले त्याच्यामुळे मी आज मी सुरुवात केली 5 तारखेला त्यांचं संपेल आम्ही सगळी दुबळी माणसं होतो आम्ही काय करणार आहे तुम्ही आम्हाला घरात जा म्हणताय आमची तोंडं बंद आहेत
म्हणजे तुम्ही आम्हाला हालचाली करू देणार नाही, तुम्ही आम्हाला घरात बाहेर पडू देत नाही, जिल्ह्याच्या बाहेर जाऊ देत नाही, आणि तुम्ही तिथे अयोध्येमध्ये हे करताय, याचा अर्थ असा की चोरासारखं का करताय? खुलेपणानं उद्या हा आजार गेल्याच्या नंतर करा ना तुम्हाला काय करायचं ते. पण आजार जाब आहे, घरामध्ये सुतकं आहेत, माणसं रोज मरत आहेत, उपचपोटी तर किती मरतात त्याचा हिशोब नाही, प्रचंड गरिबी आहे, अशा देशामध्ये कोट्यावधी रुपयाची उधळपट्टी करावी काय आणि त्याला प्रधानमंत्र्यांनी जावं काय? नोकऱ्या गेल्या, म्हणजे लाखो पोरांच्या हातच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, हाताला काम नाही, बेकारी प्रचंड वाढलेली आहे, माणसाला बाहेर पडू दिलं जात नाही, माणसं अक्षरशः अन्न पाण्या वाचून तडपडून मरतील अशी परिस्थिती आहे. अशा काळामध्ये मंदिराची गरज आहे काय? मंदिर बांधायला पाहिजे ना, ज्यांची श्रद्धा असेल त्यांनी मंदिर बांधावं ना, माझा त्याला विरोध नाही, पण तुमची श्रद्धा ही अशा वेळेला का उपडलेली आहे की जेव्हा देश संकटात आहे, जग संकटात आहे, आणि तुम्ही काय करताय? तर मेलेल्या मडेच्या टाळूवरचं लोणी वर पडतंय, हीच पद्धती त्यांची कायम राहिलेली आहे. म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगतो आहे की एका ब्राह्मण वर्णाला सोडता इतर कुठल्याही वर्णाचा याच्यामध्ये काडीचाही फायदा नाही. आम्हीच सगळे लोक कोट्यवधी रुपये देऊन मंदिरामध्ये टाकतो आणि त्याचे मालक ब्राह्मण होत असतात. माझं म्हणजे भाई मागणं म्हणलं असं की रामाचं मंदिर होईल ना त्याच्यामध्ये रिझर्वेशन ठेवा, ओपनला इतक्या जागा, याला इतक्या जागा, त्याला तितक्या जागा, आणि दे मा पुजारी करताय तसं. अरे आम्हाला पायरीवर अजून तुम्ही येऊ देत नाही तर आम्हाला गाभाऱ्यात काय जाऊ द्याल? तेव्हा कोणाचं कोट कल्याण चाललं आहे? ही गोष्ट बरोबर नाही, याचा मी निषेध करण्याच्यासाठी मी माझ्या समाजाच्या वतीनं, बौद्ध समाजाच्या वतीनं मी या धरणाला बसलेलो आहे. 3 दिवस आमचं हे धरणं चाललं आहे.